आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमिती आणि त्रिकोणमितीय गुणोत्तरे जाणून व समजून घेतली आज आपण यावर आधारित उदाहरणे पाहू मागील व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न तुम्ही स्वतः प्रयत्न करून सोडवावा यासाठी सोडला होता चला आता त्या प्रश्नावर चर्चा करूयात आपल्याला माहिती आहे की सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहीत असणे गरजेचे आहे तुम्ही या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूचे माप सांगू शकता का अगदी बरोबर यासाठी आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करू शकतो ज्यामध्ये आपल्याला पीक्यूची लांबी बारा सेंटीमीटर मिळते आता आपण फायसाठी त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढू शकतो तुम्ही सांगू शकाल का ती गुणोत्तरे कोणकोणती आहेत शाब्बास ही आहेत साईन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो की कोणाच्या समोरील बाजू आणि कर्ण यांमधील गुणोत्तर त्या कोणाचे साईन असते तुम्ही त्रिकोण का? पी आर मध्ये कोन फायसाठी समोरील बाजू लगतची बाजू तसेच कर्ण सांगू शकाल का खूप छान काटकोनाच्या समोरील बाजू पी आर कर्ण कोन फायच्या समोरील बाजू क्यू आर समोरील बाजू तर शेवटी राहिलेली बाजू पी क्यू लगतची बाजू आहे म्हणून समोरील बाजू आणि कर्ण यांचे मूल्य ठेवल्यानंतर आपल्याला साइन फायबरोबर पाच छेद तेरा मिळते या प्रकारे आपल्याला माहीत आहे की कॉस फाय लगतची बाजू आणि कर्णाच्या गुणोत्तराबरोबर आहे ज्यामुळे आपल्याला बारा छेद तेरा मिळते टॅन फाय समोरील बाजू आणि लगतच्या बाजूच्या गुणोत्तराबरोबर असेल त्याचबरोबर आपण शिकलो आहोत की कोसेक सेक कॉट अनुक्रमे साईन कॉस टॅन यांचे व्यस्त म्हणजे रेसिप्रोकल असतात याच प्रकारे आपण त्रिकोण पीक्यूआरमध्ये कोन फायसाठी सर्व त्रिकोणमित्यो गुणोत्तरे लिहू शकतो आता राज आणि सोनम या त्रिकोण ला समरूप एक एक त्रिकोण बनवतात त्याचबरोबर ते दोघे आपापल्या त्रिकोणात कोण फायसाठी देखील लिहितात आणि त्यांना त्रिकोणांमध्ये गुण त्रिकोणमितीय गुणोत्तराचे मूल्य समान मिळते या क्रियेच्या आधारावर आपण म्हणू शकतो की एखाद्या काटकोण त्रिकोणामध्ये जर लघुकोण समान असेल तर त्या कोणाच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरात त्रिकोणाच्या बाजूच्या लांबी बरोबर कोणतेही परिवर्तन होत नाही या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या आधारावर काही उदाहरणे पाहिली आणि जाणून घेतले एखाद्या कोणासाठी त्रिकोणमितीय गुणोत्तर हे त्रिकोणाच्या बाजूच्या लांबीत बदल झाल्यानंतर देखील समान असतात पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे सोडवताना सामान्यत काय चुका होतात ते पाहू